मिरजेतील MIM पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर काळ्या अघोरी जादू टोळण्याचा प्रकार अज्ञाताकडून रात्रीच्या वेळी करण्यात आला. यामध्ये काळे उडीद हळद कुंकू फेकून ही काळी जादू केल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी सकाळी MIMचे जिल्हा कार्यालय उघडता जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आली. असाच प्रकार मागील काही महिन्यामध्ये सुद्धा घडला होता. सोमवारी अमावस्या असल्याने अज्ञाताकडून हा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात मात्र चर्चेला उधाण आलंय. आज सकाळी 12 वाजता माझं ऑल इंडिया मजलिसे इत्यादुल मुस्लिमीन म्हणजे MIM पक्षाचं मिरजेमध्ये असणारं जे जिल्हा कार्यालय आहे या कार्यालयाला सकाळी 12 वाजता उघडण्यासाठी आलो असता माझ्या कार्यालयाच्या बाहेर काळं उडीद आणि काही गोष्टी टाकल्याच्या माझ्या निदर्शनास आल्या. म्हणजे त्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. पाठीमागे सुद्धा ह्या 2-3 महिन्यामध्ये अशाच काही काळी जादू करण्याच्या उद्देशानं केलेल्या काही गोष्टी ऑफिस समोर टाकण्यात आल्या होत्या. त्यावेळेला मी दुर्लक्ष केलं होतं. पण काल सोमवती अमावस्या होती आणि त्या अनुषंगानं जे काही विघ्न संतोषी लोक असतील, जे कर्तृत्व शून्य लोक असतील किंवा जे कर्तृत्वानं मला टक्कर देण्यास समर्थ ठरत नसतील असे लोक अशा काळ्या जादूचा वापर करून किंवा करणीधरणी प्रकाराचा वापर करून कुठेतरी डॉक्टर महेश कांबळेला थांबवण्यात आपल्याला यश मिळेल का अशा पद्धतीचा चुकीचा प्रयत्न करतायत. पण माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीनं वागणारा कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी काम करत असणारा कार्यकर्ता आहे. आणि या मिरजेतल्या ख्वाजा शमना मेरा साहेबांच्या नगरीमध्ये अशा काळ्या जादूला कुठं वाव नाहीये. त्यामुळं असं करणाऱ्या लोकांना माझं जाहीर आव्हान आहे. तुम्हाला जर माझ्याबरोबर लढत द्यायची असेल तर अशा करणीधरणी प्रकारांनी लढत देऊ नका. तुमच्या कर्तृत्वानं माझ्यासमोर माझ्यापेक्षा जास्त काम करून तुम्ही माझ्यापेक्षा सरस आहे असं ठरवून दाखवा अशा पद्धतीचं मी जाहीर आव्हान करतो. आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम.